रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. प्रत्येक नागरिकांनी याबद्दलची खबरदारी घेणं आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनानं तशा जनजागृतीला सुरुवात केली आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि यावर उपचार कसे करावेत याबद्दल देखील डॉक्टर संघमित्रा फुले यांनी सर्वांना सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवसापासून डोळ्यांचे साथीमध्ये वाढ झालेली आहे. रुग्ण सापडत आहेत आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पण रुग्ण बरेच प्रमाणामध्ये ओपीडीमध्ये येत आहेत. तर हे संसर्गजन्य आजार आहे, ह्याला पिंक आय पण म्हणतात आणि कंजंक्टिव्हायटिस इंग्रजीमध्ये म्हणतात. ह्याच्यामध्ये डोळा लाल होतो, सूज होतो, खाज सुटते आणि जास्त प्रमाणात झाल्यास दुखते आणि चिकट स्राव पण डोळ्यातून येतो. तर लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यांना हे संसर्ग झाला आहे त्यांनी बाहेर पडू नये, हॉस्पिटल, ऑफिस, शाळेत वगैरे कुठेही कार्यालयात जाऊ नये आणि त्यांनी घरीच राहायचं आहे. ज्यांना झालेलं नाही त्यांनी संसर्गजन्य जे लोकं आहेत त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. घरामध्ये जर टॉवेल, रुमाल किंवा एकत्र येणारे जे साधन असतात किंवा दरवाजांना वगैरे हात लावायच्या अगोदर, बसण्याच्या खुर्च्या वगैरे, टेबल वगैरे हात लावायच्या अगोदर काळजी घ्यायला पाहिजे. हात स्वच्छ करून घ्यायला पाहिजे, सॅनिटायझर वापरायला पाहिजे. सारखं डोळ्याला हात लावू नये, कुठेही हात लावून डोळ्याला हात लावू नये. प्रवासामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना ह्या गोष्टीची दक्षता सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. ज्यांना झालं आहे त्यांनी घरातच राहणं योग्य राहील. त्याचप्रमाणे एकदा हे आजार झालं की आपण डोळे स्वच्छ धुवून घेणं, सतत स्वच्छ धुवू नये. 2-3 दिवसामध्ये पेशंटला जर बरं झाल्यास काय करायची गरज नाही. जर नाही कमी झालं तर डोळ्याचे ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचे आणि अँटीबायोटिक्स गरज असल्यास ते 5 दिवसाचं किंवा जसं गरज आहे तसं त्या पद्धतीनं कोर्स करून अँटीबायोटिक्स घ्यायला पाहिजे. सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.